नायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेकींसाठी शिक्षण साऱ्या मुलींना शाहू फुलेंच्या शिखवृत्तीचा पुढे चाल भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे कुणी न पीडित कुणी न वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा अटल योजना बुलेट ट्रेन च्या गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटी च्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेकींच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे अप्पा वारणे नेहमीप्रमाणे 2 लाखाच्या वर निवडून येणार आहे काही शंका नाही. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत हे सांगायला आता कुठल्या भविष्यवेत्याची गरज नाही. ज्यांनी रामाचं देऊळ बनवलं, ज्यांनी 370 कलम हटवलं, ज्यांनी देश सुरक्षित केला, ज्यांनी 80 कोटी जनतेला 5 वर्ष धान्य फुकट दिलं आणि ते 2029 पर्यंत देणार आहेत अशा यशस्वी विश्वगुरु सन्माननीय नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायला पूर्ण देश उत्सुक आहे. आपले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की 13 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपण आपले बूथ एजंट पोलिंग एजंट बूथवर बसणाऱ्यांची संख्या आपण जसं आपलं ग्रामपंचायत निवडणूक सिरियस लढतो तशीच निवडणूक ही आपण लढली पाहिजे. कारण आपण जेव्हा आपण सर्वजण म्हणतो की नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना गर्व वाटावा असं जेव्हा TV चालू करतो आणि नरेंद्र मोदींचा गौरव जगामध्ये होतो तेव्हा निश्चित आपल्या सर्वांची कॉलर टाईट होते. मग ती कॉलर टाईट होण्याकरता आणि येणारा देश बदल राहाय आणि हे जेव्हा आपण सांगतो आणि आमच्या नरेंद्र मोदींनी बदललं हे आपण सांगतो तेव्हा येत्या पिढीला जेव्हा आपल्याला 5-10 वर्षांनी 15 वर्षांनी निलेश तुमची पोरं तुम्हाला विचारतील की बाबा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी झाले तेव्हा तुम्ही काय केलं
तुम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगितलं पाहिजे की हो आम्ही 5 दिवस गावामध्ये नरेंद्र मोदींकरता प्रचार केला होता, टेबल लावता होतो, घराघरातून मतदार घेऊन गेलो होतो. हे निश्चित आपल्या आपण भारत माता की जय म्हणणारे कार्यकर्ते. आपण काय या ते काय तुकडे होंगे हजार म्हणणारे त्या खलीलला अफजल गुरुला समर्थन देणारे त्या कन्हैयाला ज्या शेतकरी कामगार पक्षाने आपल्या वर्धापन दिनाला आणला असे समर्थक नाही होत. आपण कट्टर राष्ट्रवाद हिंदुवाद मानणारी लोक आहोत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला हा देश सुरक्षित राहायला पाहिजे. देशातील सर्वांना आणि जबाबदारीने सांगतो तुम्ही कोणाच्याही दारात गेल्यानंतर की 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणारा, 12.5 कोटी लोकांच्या घरामध्ये शौचालय देणारा, 80 कोटी लोकांना 5 वर्ष धान्य फुकट देणारा, 10 कोटी लोकांना उज्ज्वला सारखी गॅसची योजना देणारा आणि आतापर्यंत 5 कोटी लोकांना 5 लाखाचं आयुष्यमान भारतच्या याच्यात कवच देणारा अशा या यशस्वी पंतप्रधानांचं मत मागायला गेल्यानंतर कोणी तुम्हाला हे म्हणणार नाही की नरेंद्र मोदींनी काय केलं. कारण कोविड काळामध्ये जेव्हा आपले एकमेकांचे नातेवाईक येत नव्हते तेव्हा पूर्ण देशाला जे विचारेल त्याला सांगा तुझ्या शरीरात असलेली 2 लस नरेंद्र मोदींनी फुकट दिली आणि त्याच्यामुळे तुम्ही आजात. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी काय केलंय विचारणारच कोणाचं हिम्मत नाही. पण मत मागायला जायला आपण सर्वांनी मिळून गावात एकत्र बसून आपण हे मत मागायला गेलं पाहिजे ही विनंती करण्याकरता आम्ही इथे आलोय. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, विजय निश्चित आपला आहे. गुलाल आपला आणि आपलाच पडणार आहे. पण तो गुलाल पडताना मी काय कष्ट केले याचाही कुठेतरी कोपरा आपल्या मनाला लागला पाहिजे की आम्ही आता पुढचे 8 दिवस आहेत, पैकी 3-4 दिवस गावात एकत्र बसू, काम करू आणि त्याच्याकरता कष्ट घेऊ आणि या गावामध्ये आपण धनुष्यबाण पुढे राहील, याच्याकरता जे जे काय करायला लागेल ते करू ही प्रतिज्ञा आज घेऊया आणि या मेळाव्याला याला या कार्याला सुरुवात करूया. ही सुरुवात करा ही विनंती करायला आम्ही सर्वजण आलोय आणि मला खात्री आहे की कोण गावातली टीम कधीही झुंजायला लढाईला कमी पडणार नाही अशी खात्री आहे आणि या खात्री ही खात्री आम्हा सर्वांना आहे. तुम्ही हे सर्व काम कराल 13 तारखेला जास्तीत जास्त मतदान घेऊन नरेंद्र मोदींना जे 400 पार म्हणतो तेव्हा एक खासदार हा माझाही त्या 400 मध्ये पाहिजे हे मानणारे आपण सर्व कार्यकर्ते. त्याच्यामुळे 13 तारखेला धनुष्यबाणाला तुम्ही इथे मत दिलं तर ते थेट नरेंद्र मोदींना जाणार आहे आणि मोदींची मतं वाढवण्याकरता आपण सर्वजण प्रयत्न करूया ही विनंती तुम्हाला. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. युवकांच्या कौशल्याला मुद्रा योजना धावून येई, उद्योजकांच्या उद्यमतेला स्टार्टअप इंडिया बळ दे. समतेचा नव मंत्र जपूनी विकास सर्वांनाही हो, सवर्णांनाही मिळवून देई आरक्षणाचे वरदान हो. नव समृद्धीचे भाजपा, नव विश्वासाचे भाजपा, नव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा. प्रगतीसाठी या राष्ट्राच्या कल्याणास्तव महाराष्ट्राच्या नरेंद्र देवेंद्र तळपत राहोत तेजा परित्या रविचंद्रांच्या. देश रक्षणा सुसज्ज सेना सर्जिकल सा दणका हो, गनी मिका वाते जदाखवी शिव प्रभूंचा बाणा हो. धाडस शत्रूला भिडण्याचे नेतृत्व करारी बाण्याचे, सर्जिकलच्या धाकाचे विश्वात शौकुनी दिसण्याचे. भाजपा नाव समृद्धीचे भाजपा, नाव विश्वासाचे भाजपा, नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे. हे जननायक तू राष्ट्र उदारक समर्पणाची मूर्ती, तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती. खासदार श्री रंगाप्पा बारणे यांच्या विजयाच्या हॅट्रिकच्या साठी आपलं सर्वांचं बहुमूल्य मत. आपली निशाणी धनुष्यबाण याच्या समोरचं बटन दाबा,
आणि याच्यासाठी विनंती करण्यासाठी आपल्या गावामध्ये आज ही सर्व मान्यवर मंडळी आलेले आहे. मी सर्वांचं आपल्या आजुली गावाच्या वतीने सर्व प्रमुख मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि निश्चितच सातत्याने रामशेठ ठाकूर साहेबांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, आपले अरुणशेठ भगत साहेब यांच्या पाठीशी राहणारा हा विभाग आपण निश्चितच बारणे साहेबांना प्रचंड बहुमतानी आपल्या या पेटीमधून लीड द्याल याच्यामध्ये कुठली शंका नाही. आपल्या भारतीय जनता पार्टी आणि सर्व सहकारी पक्षांचा जो नारा आहे आपकी बार 400 पार, आणि या 400 पार मध्ये आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा नंबर असणार, आणि तो नंबर नुसता नाही तर विक्रमी मताने त्यांना निवडून द्यायचा आहे. 2 टर्म मध्ये त्यांनी जे केलेले काम, आमदार साहेबांनी केलेले काम, आणि या कामाचा आपण निश्चितच कामाच्या पाठी, विकासाच्या पाठी, आणि ज्यांची संपूर्ण जगामध्ये ज्यांनी नेतृत्व केले ते आपले जगविख्यात नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेले आहात. आणि निश्चितच आपण सर्वजण शिवसेनेचे आपले उमेदवार जे महायुतीचे आहेत श्रीरंगाप्पा बारणे यांची निशाणी धनुष्यबाण, या निशाणीवर बटन दाबाल, आपलं मत मोदी साहेबांना, आपलं मत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आपलं मत एकनाथजी शिंदे साहेबांना, आपलं मत अजितदादा पवार साहेबांना, आपलं मत राजसाहेब ठाकरे साहेबांना, आपलं मत रामशेठ ठाकूर साहेबांना, आपलं मत प्रशांतदादांना, आपलं मत अरुणशेठ भगत साहेबांना, या सर्वांच्या माग आपल्या मताची शक्ती उभी करायचे. त्याचबरोबरीने आपल्याला एक विनंती करील, आपले आपांच्या प्रचारासाठी आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उद्या खारघर येथे येत आहेत. आपण सर्व मी आजुली ग्रामस्थांना विनंती करीन, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, जे जे सर्व घटक पक्ष आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल, आपण सर्वांनी उद्या बहुसंख्येने त्या सभेला यायचं आहे. आणि सभेला येत असताना आपल्या मनामधला जो नारा आहे आपकी बार 400 पारचा, त्या नाऱ्याच्या सज्जतेसाठी आमदार साहेब आणि अरुणशेठ भगत साहेब आपल्याला विनंती करण्यासाठी आणि आपलं आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले आहेत. निश्चितच आपण आजचा जो साहेबांचा दौरा आहे त्याचं ज्या प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे तशाच पद्धतीने उद्या फडणवीस साहेबांच्या सभेसाठी सुद्धा आपण ग्रामस्थ मंडळी जास्त प्रमाणात याल अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू. हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू. ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषाचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा 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 भाजपा. बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती, मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती. सावित्रींच्या लेकींसाठी शिक्षण साऱ्या मुलींना, शाहू फुलेंच्या शिखवृत्तीचा पुढे चाल कुमारसा. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे.
न पीडित कुणी न वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा अटल योजना विकास रथा दौडत जाई बुलेट ट्रेनच्या गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटीच्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेकींच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे आपले लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी जे काम केलेलं आहे आपल्या विभागात त्यांचा नक्कीच बारणे साहेबांना मतांच्या रूपाने फायदा होणार आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वाने खूप विभागात प्रत्येक गावात कामं केलेली आहेत तर जास्तीत जास्त विभागात मतांच्या रूपात पेटीत जास्तीत जास्त मतं टाकतील बारणे साहेबांना ही मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या रायगड नगरीमध्ये आणि या रायगड नगरीमधलं हे शिवकर हे छोटंसं गाव आणि या गावामध्ये आज आपण मावळच्या लोकसभेच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. आमचे सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय प्रशांतदा ठाकूर त्यांच्यावर आलेले आमचे अरुण शेठ भगत राजेंद्र पाटील सर्वच आमचे सर्व महायुतीचे सहकारी सर्वप्रथम ह्या शिवकर गावाच्या सगळ्या ग्रामस्थांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की मी अनेक दिवस या प्रचारच्या माध्यमातून आम्ही फिरतोय परंतु तुमच्या गावामध्ये जे स्वागत मायमाऊलींनी केलं हे आठवणीत राहण्यासारखं हे स्वागत आपण केलं त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत व्यक्त करतो. आणि गाव कशाला असावं गावपण म्हणजे काय हे आपण सर्वांनी दाखवलं की आपलं गाव कुठे सात समुद्राच्या पलीकडे गेलं तरी गाव का असतं गावची ओढ काय असती तर ही आपली संस्कृती आहे म्हणून गावची ओढ असती. आपण सांगत असाल की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे मतदानाचा हक्क दिला आहे तो हक्क कशासाठी दिला आहे हे हक्क आपण जाणून घेतलं पाहिजे. याचा अर्थ हा हक्क लोकशाहीच्या माध्यमातून याच्यासाठी दिला होता की त्या आपल्या गावाचा शहराचा आपल्या देशाचा विकास व्हावा या अनुषंगानं हे सगळं बाबासाहेबांनी हे अधिकार दिले होते. आपण पाहता आपलं छोटंसं गाव आहे हे गावामध्ये आता आम्ही फिरत असताना रस्ते म्हणजे प्रशांतदादांच्या मार्ग आपले ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये महाराष्ट्र आपले आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे हा सगळा संगम झाल्यानंतर काय विकास होतो याचं जिवंत उदाहरण म्हटलं ते शिवकर गाव आहे. काय आपण पाहिलं की विकासाची गंगा आपल्या दारामध्ये दादांच्या माध्यमातून आणली राजेंद्र पाटील तर त्यात मोठं योगदान आहे परंतु ही आपण समजलं पाहिजे की नेमकं काय इलेक्शन म्हणजे काय की आम्ही दाखवून मतं घेतात हे ह्याच्यासाठी इलेक्शन नाही आहे तर आपल्याला स्वातंत्र्य स्वाभिमानानं राहण्यासाठी इलेक्शन असतं आणि या अनुषंगानं आपल्याला जर हे सर्व जर गोष्टी ज्ञात असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्याच्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्हाला बाबा दादांचे हात बळकट करते असतील राजेंद्र पाटील यांचे हात बळकट करते असेल तुमच्या गावचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करूया की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मावळचा मावळा म्हणून माननीय श्रीरंगप्पा चंदुपारणे यांची निशाणी आहे धनुष्यबाण हे आपल्यातला आपल्या वर्गातला तुमच्या आमच्या भाषा बोलणारा व्यक्ती तुमच्या आमचे सुखदुःख समजून घेणार व्यक्तिमत्व आहे आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाला जर आपण डावललं तर आपल्या देशाचे देशाची प्रगती असो राज्याची असो राष्ट्राची असो आपल्या शहराची आपल्या गावाची असो ही प्रगती होणार नाही आहे. कारण ज्याच्यावरती ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचाराचा भ्रही लागला नाही असं आपलं सगळ्यांचं भाग्य असं व्यक्तिमत्व आपल्यासाठी आलंय आणि ह्यांचाच मतांचा जोगव म्हणण्यासाठी आपले नेते माननीय प्रशांतदा हे अहोरात्र कष्ट करतायत अहोरात्र फिरतायत
आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर याची दखल घेऊन आपण येणाऱ्या कालखंडामध्ये मला वाटतं आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपण धनुष्यबाणाचं बटन देऊन आपल्या नेत्याचा मान सन्मान ठेवण्यासाठी माननीय श्रीरंगप्पा पाटणे यांना बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माय माऊलींचं चांगलं स्वागत, सगळ्यांनी आरती घेतली त्याबद्दल. मला वाटतं दादांना तर आरत्या म्हणजे दिसत आहे पुढे अजून किती किती आहेत. एवढ्या आरत्या आपल्याला गेल्याबद्दल पहिल्यांदा माय माऊलींचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी. फिर एक बार, फिर एक बार, आपकी बार, आपकी बार. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, मावल का खासदार कैसा हो, मावल का खासदार कैसा हो. येणाऱ्या 13 तारखेला म्हणजे आज रविवार, उद्या तारीख आहे 6 तारीख, पुढच्या सोमवारी 13 तारखेला होणारं आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान. आणि या मतदानामध्ये आपले उमेदवार, आपले 2 वेळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं विजयी करा अशी विनंती करायला आज गावामध्ये आम्ही सारी मंडळी आलोय. इथं उपस्थित सन्माननीय रामदास शिवाळेजी, आपले नेते सन्माननीय अरुणशेट भगतसाहेब, राजेंद्र पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले तालुक्याचे सरचिटणीस भूपेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, या ठिकाणी अनेश ढवळेजी, आनंद ढवळेजी, उपस्थित आजी माजी सर्व ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, उपस्थित सर्व महिला भगिनी, युवा कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी पदाधिकारी ज्यांची ज्यांची नावं घेतली नाही असे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व निलेश म्हात्रे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, सहकारी भगिनी आणि बंधून, सगळ्यात आधी पुन्हा एकदा शिवाळे साहेबांसारखं जे भव्य स्वागत तुम्ही सर्वांनी मिळून आम्हा सर्वांचं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला खात्री आहे की हे स्वागत फक्त आमचं नाही, हे स्वागत तुम्हाला आमच्याबद्दल, तुम्हाला वाटणाऱ्या देशाच्या नेत्याबद्दल आणि तुम्हाला वाटणाऱ्या राज्याच्या नेत्याबद्दलच्या विश्वासाचं आहे. ज्या विश्वासानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 10 वर्ष आपण बहुमत या ठिकाणी देण्यासाठी धडलो, ज्या विश्वासानं फडणवीस साहेबांना या महाराष्ट्राचे नेते म्हणून आपण या ठिकाणी आपलं बहुमत देण्यासाठी आपण झटलो, आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी काम पाहतात. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे काम पाहतात. आणि हे सगळे आपले मान्यवर आपल्याला पाठबळ देतात, विकास कामांच्यासाठी निधी देतात, आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपल्या पाठीशी भक्कमपणानं राहतात. म्हणूनच या ठिकाणी खासदार, आमदार ही सारी मंडळी काम करू शकतात. आणि म्हणून 5 वर्षांनी ही निवडणूक येते लोकसभेची, लोकसभेची येणारी ही निवडणूक, या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांसाठी आम्ही या देशाचं नेतृत्व निवडतो. पुढच्या 5 वर्षांमध्ये केंद्रातलं सरकार आम्ही निवडत असतो. पुढची 5 वर्ष केंद्रातलं सरकार कसं काम करायला पाहिजे याचा कौल आपण या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देत असतो. आणि म्हणून या 5 वर्षाचा कौल आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. आपल्या सगळ्यांचं सुदैव असं आहे की एक सक्षम, स्थिर अशा पद्धतीचं सरकार मोदींच्या रूपानं गेल्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळतंय. आपण विचार करूया, 1991 साली निवडणुका झाल्या, 96 साली निवडणुका झाल्या, पुन्हा 98 साली निवडणुका झाल्या, पुन्हा 99 साली निवडणुका झाल्या, पुन्हा त्या 2004 साली निवडणुका झाल्या. या इतक्या फटाफट निवडणुका कशा झाल्या? स्थिर सरकार नसल्यामुळे झाल्या. पण जेव्हा स्थिर सरकार येतं तेव्हा सरकार जी धोरणं आखतं ती धोरणं देशाच्या विकासासाठी असतात. देशामधल्या प्रत्येक शेतकरी असू द्या, शेतकऱ्याच्या हितासाठी असतील, महिला असतील, महिलांच्या हितासाठी असतील, ज्येष्ठ असतील त्यांच्या हितासाठी असतील, तरुणांच्या हितासाठी आहे. आणि या प्रत्येकासाठी मोदींचं सरकार काम करत आहे. आणि आपण पाहू शकतो शेतकऱ्यांच्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केली. मोदींनी महिलांच्यासाठी गॅस सिलेंडर दिले, मोदींनी महिलांच्यासाठी शौचालय दिली, मोदींनी महिला घरासाठी या ठिकाणी पक्कं घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दिलेले आहे. आपण पाहतोय महिलांच्या डोक्यावरचा हंडा
हटवला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून मोदींनी या ठिकाणी योजना आणली. एकाच वेळेला देशामध्ये राज्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडीमध्ये घरापर्यंत नळ, हर घर नळ, हर घर जल ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला या ठिकाणी या योजनेचा आधार बघायला मिळतोय. कोविडच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला लोकांचे या ठिकाणी अर्थव्यवहार थांबले, घराच्या बाहेर त्या ठिकाणी लोक जायची थांबली, त्यावेळेला प्रत्येक महिलेचं खातं जे जनधन योजनेच्या माध्यमातून काढलेलं होतं त्या खात्यावर मोदींनी 3 महिने 500-500 रुपये टाकलेले होते आणि त्याच्यामुळे एक साधारणपणानं आधार प्रत्येक घरातल्या महिलेला आला, तिच्या हातामध्ये पैसे आले. मग लॉकडाऊन जाहीर केला होता, प्रत्येक घरामधल्या प्रत्येक रेशन कार्डावरती प्रत्येक माणसाच्या पाठीमाग 5 किलो धान्य द्यायला मोदी सरकारनं सुरुवात केली. कोविड आला होता म्हणून 2020 साली कोविड होता, 2021 साली पण कोविड होता, 22 साली कोविड नव्हता, 23 साली कोविड नव्हता, तरी मोदींनी प्रत्येक माणशी 5 किलो धान्य दिलं आणि आता 24 साली जाहीर केलं का पुढची 5 वर्ष आपल्याला प्रत्येक माणशी 5 किलो धान्य मोदी सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. ही मोदी सरकारची ताकद आहे, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभी केली. त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. पण जसं मोदींचं केंद्रामध्ये सरकार आहे तसं शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आहे. आत्ता आलं 2 वर्षापूर्वी, आधी त्याच्या आधी 2019 साली आपलं सरकार नव्हतं आलेलं राज्यामध्ये. पण आता जेव्हा या ठिकाणी 2 वर्षापूर्वी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, मग मोदी सरकार जर देशातल्या जनतेला काहीतरी देत आहे, मोदी सरकार देशातल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये देत आहे, तर शिंदे साहेबांनी जाहीर केलं आम्ही सुद्धा शेतकऱ्याला मोदींच्या नावानं योजना जाहीर करू आणि मोदींच्या नावानं योजना आणली मोदी नमो किसान सन्मान योजना, त्याच्या माध्यमातून राज्यामध्ये केंद्र सरकारचे 6,000 तर त्याला जोडणारे राज्याचे 6,000, 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला द्यायला आता सुरुवात झालेली आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक खूप मोठा आधार या संपूर्ण देशामध्ये मिळतो. आणि पाहिलं आपण की जसं आज महिला शक्ती या ठिकाणी उभ्या आहेत, महिलांना 50% एसटीमध्ये तुम्ही प्रवास करा तर 50% एसटीचं तिकीट मोफत दिलेलं आहे. त्याबरोबरीनं आता जसं पिवळं रेशन कार्डवाल्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून या ठिकाणी 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळतो. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आता आपल्या राज्यामधल्या पिवळं रेशन कार्ड असू द्या, केशरी रेशन कार्ड असू द्या, पांढरं रेशन कार्ड असू द्या, प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचे उपचार प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी मोफत मिळू शकतात. यासाठी ही योजना सुरू झालेली आहे, आपल्याला या योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचं काम करणारं केंद्रात सरकार आहे, लोकांच्या हिताचं काम करणारं राज्यात सरकार आहे आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमातून एक मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी राहते. येणाऱ्या कालावधीमध्ये असे लोकहिताचे कितीतरी निर्णय मोदी सरकारला घ्यायचे, लोकहिताचे कितीतरी निर्णय या ठिकाणी राज्य सरकारला घ्यायचे. आता आपल्या परिसरामध्ये नयना येते, याच्या माध्यमातून खूप लोक या परिसरामध्ये राहायला येतील. या निमित्तानं काही नोकऱ्या वाढणार आहे. JNPT आपल्या परिसरात आहे, या JNPT बरोबर 4 पोर्ट उभे राहिले, अटल सेतू उभा राहिला. आपल्यापैकी बहुतेक जण विमानतळाच्या भूमीवरती तिथे गेला होता. विमानतळ आता या वर्षाच्या शेवटी तयार होईल, मार्च मध्ये विमानाचं उड्डाण होईल. मोठ्या प्रमाणातील नोकऱ्या या परिसरामध्ये पुन्हा एकदा निर्माण होणार आहेत. रस्त्यांचं जाळं आपल्या परिसरामध्ये निर्माण होईल तर आपल्या परिसरामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाचे अनेक उद्योग येतील, त्यामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळू शकणार आहेत. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये इथल्या प्रत्येक तरुणासाठी रोजगाराची संधी इथे येणाऱ्या उद्योगांच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि त्यामुळे एक मोठं अशा पद्धतीचं ताकद देणारं काम मोदींचं सरकार आपल्यासाठी करत आहे, राज्याचं सरकार आपल्यासाठी करत आहे. आणि म्हणून ही ताकद ओळखून तुम्ही सारी मंडळी ही सातत्यानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहत आहे, मोदी साहेबांच्या पाठीशी उभी राहत आहे, आता शिंदे साहेबांच्या आणि बारणे साहेबांच्या पाठी आपल्या सगळ्यांना उभं राहायचं आहे. मला खात्री आहे जितक्या उत्साहात तुम्ही सगळ्या मंडळींनी स्वागत केलं त्याच उत्साहानं 13 तारखेला मतदानाला सुद्धा सकाळ सकाळ आपण जाणार आहोत. उन्हाचे दिवस आहेत, उन्हाच्या दिवसामध्ये आपण मतदानाला या ठिकाणी कंटाळा करतो, जाऊ जरा ऊन कमी झालं का जाऊ, मग ते ऊन कमीच होत नाही, 5 वाजेपर्यंत ऊन कमीच व्हायचं नाही, मग काय करा.
त्यामुळे सकाळ सकाळ मतदान करा, आपलं सगळं मतदान सकाळ सकाळ पूर्ण व्हावं आणि शिवकर गावाचा रेकॉर्ड व्हावा, का सकाळी 11 वाजता सगळं मतदान पूर्ण झालं असा रेकॉर्ड शिवकर गावाने करावा आणि 100% मतदानाचा रेकॉर्ड जर आपण करू शकलो तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मी जाहीर करत आहे. 100 रुपये टोकन मात्र आहे, निधी जाहीर केला तर आचार संहितेच्या केसेस करतात, त्यामुळे मी निधी जाहीर करत नाही. पण तुमच्या गावामध्ये ज्या कुठल्या विकास कामाची आवश्यकता आहे त्याला सातत्यानं सरकार तयार आहे आणि त्यामुळे हे पाठबळ तुमच्या पाठीशी सातत्यानं आम्हाला देता यावं. निधी जो काही आम्हाला देता येतो तो नरेंद्र मोदींचं सरकार आहे म्हणून देता येतो, शिंदेसाहेब फडणवीस दादांचं सरकार आहे म्हणून तो निधी तुम्हाला देता येतो, तो तसाच पुढे देता यावा यासाठी शिवकर गावामधून जास्तीत जास्त मताची आघाडी आपले उमेदवार अप्पा बारणे त्यांची निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाण निशाणीला आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. उभे आले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आपल्याला आवर्जून सांगेन की श्रींगाप्पा बारणे साहेब आहे, आपल्या गावात 8 लाखाचा रस्त्यासाठी निधी दिलेला आहे, तसेच एक आपल्या गावात वर्गखोली सुद्धा दिलेली आहे. जे कोण बोलतात का आप्पा बारणे इकडे येत नाही त्यांना आपण जाहीरपणे सांगू की त्यांनी आपल्या गावात 8 लाखाचा रस्त्याचा निधी दिला. ढवळे सर ते अर्चन ढवळे यांच्या आता रस्त्याचं काम पण चालू आहे त्याचं.